सरकारनं गुंठेबाजी खरेदी विक्री बंद केलेली आहे. उच्च न्यायालयाचा निकाल झाला होता की गुंठेबाजी खरेदी विक्री सुरू करा, त्याच्यावर सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. वास्तविक पाहता गुंठेबाजी खरेदी विक्रीला सरकारनं परवानगी दिली, त्या जागेवर बांधकामाला परवानगी दिली, वित्तीय संस्थांनी लाखो रुपयांचा कर्ज अशा मिळकतींना दिलं आहे आणि अचानक सरकारनं ही परवानगी बंद केल्यामुळं मागच्या 4-5 वर्षापासून लाखो मिळकती अशा गुंठेबाजीच्या कचाट्यामध्ये अडकलेल्या आहेत आणि लोकांचं लाखो रुपयांचं नुकसान होत आहे. कित्येक लोकांना आजारपण असू द्या, शिक्षण असू द्या, लग्नाची समस्या असू द्या, अशा वेळेस मिळकत विकता येत नाही. मिळकती कवडी मोल भावामध्ये लिहून घ्यायच्या आणि त्या बळकवण्याचं प्रमाण सोलापूर शहरात नाही तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये वाढीस लागलेलं आहे. आणि दुसरीकडे प्रॉपर्टी कार्ड देण्याची घोषणा सरकारने केली, त्यासाठी वेगळ्या ऑफिसची निर्मिती केली, मात्र 1% देखील त्या ऑफिसचं काम पुढं सरकलेलं नाही. अशा दुष्टचक्रामध्ये सोलापूर शहर आणि महाराष्ट्र अडकलेलं आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचं देखील याकडे लक्ष नाही. संभाजी आरमारचं आजचं 4th आंदोलन आहे. आम्ही गुंठेबाजी खरेदी विक्री चालू करण्यासाठी सातत्यानं आवाज उठवला. यापूर्वीचे पालकमंत्री विखे पाटील यांच्याशी संपर्क केला, त्यांना निवेदन दिलं. नंतरचे पालकमंत्री म्हणजे सध्याचे चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे देखील ही मागणी मांडली, तरी सरकारला जाग येत नाही. आता उद्यापासून विधानसभेचं अधिवेशन चालू होणार आहे. लाखो लोकांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न या अधिवेशनामध्ये मार्गी लागावा यासाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आजचं आंदोलन आहे. आणि यानंतर हा प्रश्न मार्गी नाही लागला तर या गुंठेबाजीच्या प्रश्नामुळे पीडित असलेल्या हजारो लोकांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल.